उद्या 7 डिसेंबर पासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशन दरम्यान सरकारला कचाट्यात घेरण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांची आज बैठक पार पडली. यावेळी सर्वच विरोधी पक्षनेता उपस्थित होते. गुरुवारपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे. यावर्षीचं अधिवेशन हे चांगलंच रंगण्याचे संकेत दिसून येत आहे. एकीकडे राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, तर दुसरीकडे मराठा आरक्षण हे मुद्दे चांगलेच रंगणार आहे. अशातच परंपरेप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अधिवेशनाच्या आधी संयुक्त चहापान असतो. त्या चहापानाला विरोधकाकडून बहिष्कार केला जातो. यंदाही राज्यातील अवकाळी परिस्थिती, आरक्षणाचे मुद्दे आदी मुद्द्यावर नाराजी व्यक्त करत विरोधकांनी चहापानवर बहिष्कार केला आहे. सोबतच सरकारला घेरण्याची तयारी सुरू झाली आहे. यामध्ये बुधवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, अनिल देशमुख, अजय चौधरी उपस्थित होते.